512.50 कोटी रुपयांच्या कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर बुधवारी पनवेल जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही, त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 28 ऑगस्ट ही तारीख दिली आहे. बोगस कर्ज प्रकरणात विवेक पाटील कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण यांना ईडीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी पनवेल न्यायालयात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात अद्याप जामीन न मिळाल्याने त्यांचा मुक्काम अजून तळोजा तुरुंगातच आहे. पनवेल जिल्हा न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यासाठी 21 ऑगस्ट ही तारीख दिली होती, मात्र नियोजित दिवशी सुनावणी होऊ शकली नाही. न्यायालयाने या जामीन अर्जावर विचार करण्यासाठी आता 28 ऑगस्ट ही पुढील तारीख दिली आहे. कर्नाळा बँकेत केलेल्या 512.50 कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी शेका पक्षाचे माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळातील 22 सदस्य आणि इतर अशा 83 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेच्या ACP मीना जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. यामध्ये विवेक पाटील यांच्यासह बँकेच्या CEO अपर्णा वडके, हेमंत सुताने, संचालक भालचंद्र रामभाऊ तांबोळी, डॉ आरिफ युसुफ दाखवे यांना अटक करण्यात आली आहे. बँकेचे संचालक सुभाष मधुकर देशपांडे, रवींद्र श्रावण चोरघे, अभिजित विवेक पाटील यांचे अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने ते फरारी आहेत.